तर नमस्कार मित्रांनो, उद्या चला आहे 17 सप्टेंबर. तर उद्याचा जो काही दिवस असतो तो विश्वकर्मा जयंती असा साजरा केला जातो. तर मी ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की हे विश्वकर्मा कोण होते, तर पुराणामध्ये त्यांना इतके महत्त्व का होते, त्याच पद्धतीने जे काही त्यांची संबंध भारतामध्ये पूजा केली जाते ती कशा रीतीने केली जाते, तर ह्या सगळ्यांचं जे काही माहिती आहे ती मी ह्या पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आले दिलेली आहे. त्याच पद्धतीने पूजा करत असताना विश्वकर्माचे कोणते मंत्र आहेत जे आपण त्याचं पठण केलं पाहिजे, तर त्याची देखील मी इथे माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिला जाणून घेऊयात की हे विश्वकर्मा जे होते ते कोण होते. तर अगदी पुराणामध्ये महाभारतामध्ये ह्या विश्वकर्मा जे कोणी आहेत त्यांचा उल्लेख आहे. तर वैदिक देव म्हणून ह्यांना देखील असं संबोधलं गेलेलं आहे. तर आपल्या जगातले सगळ्यात पहिले अभियंते असे त्यांना संबोधलं गेलेलं आहे. तर हे का असावं, कारण की ब्रह्मदेवानी म्हणजे पुराणामध्ये सांगितल्या पद्धतीने ब्रह्मदेवानी ह्या पूर्ण विश्वाची निर्मिती करण्यासाठी, किंवा आता विश्व म्हटलं तर काय की विश्वामध्ये मानवासहित किंवा सजीवासहित अनेक निर्जीव गोष्टींचं पण इथे समाविष्ट आहे. म्हणजेच काय, यंत्र आहेत, शस्त्र आहेत, अलंकार आहेत, अनेक प्रकारचे वाहनं आहेत, तर अनेक प्रकारचे वास्तू आहेत. तर ह्या सगळ्यांची निर्मिती करण्यासाठी ब्रह्मदेवानी एका अभियंताला तिथे निवड केलेली होती. तर ते होते आपले विश्वकर्मा. तर त्यांना आपल्या जगातील पहिले अभियंता म्हणतात. त्यांना स्थापत्यशास्त्रज्ञ असे म्हणतात, शिल्पशास्त्रज्ञ असे म्हणतात. त्यांनी अनेक अलंकारे, आभूषणे, त्याच पद्धतीने पुष्पक विमान जे आहे, किंवा अनेक प्रकारचे शस्त्र, तंत्र, ह्या प्रकारच्या सगळ्यांची निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्याच पद्धतीने सूर्य ऊर्जा जी आहे त्याचं एक विशेष ज्ञान त्यांना प्राप्त होतं, आणि त्या सूर्य ऊर्जेचा वापर कशा रीतीने करावा याचं देखील ज्ञान त्यांना अवगत होतं. तर ह्या सूर्य ऊर्जेच्या ज्ञानाचा वापर करून त्यांनी विष्णू, ब्रह्मा, महेश यांचे त्रिशूल, त्याच पद्धतीने पुष्पक विमान, इतर जे शस्त्र आहेत तर त्या शस्त्रांची निर्मिती यांनी केलेली आहे. आता ही संबंध भारतामध्ये ही पूजा केली जाते, पण महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातमध्ये विश्वकर्माची जी काही पूजा आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाते, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही ही विश्वकर्मा जयंती आहे ती तुमची विश्वकर्मा पूजन दिन असा साजरा केला जातो. तर ह्या पूजेचं महत्त्व इतकं फार प्रचलित आहे. तर ही पूजा करत असताना तुम्हाला कशा रीतीने ती पूजा करायची आहे, तर सगळ्यात पहिला काय करायचं आहे, जे काही आपण वर्किंग प्लेस आहे आपला किंवा आपल्या घरामध्ये आपण जिथे काम करतो, तर त्या सगळ्या म्हणजे आपण खंडेनवमीला जसं शस्त्रांची अस्त्रांची पूजा करत असतो त्याच पद्धतीच्या पूजेचं स्वरूप आपल्याला इथे विश्वकर्मा पूजेची विश्वकर्माची पूजा करताना देखील करायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय करायचं आहे, आपण जिथे बसतो किंवा आपण जिथे काम करतो तर तिथे ती जागा जी आहे ती स्वच्छ करायची. आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे किंवा जे काही शस्त्र अस्त्र आहेत, आभूषणे असतील किंवा वाहनं असतील आपल्या घरामध्ये, तर त्या सगळ्यांना धुवून मस्त त्याला हळद कुंकू अर्पण करून, अक्षता अर्पण करून, पुष्प अर्पण करून आपण त्याची पूजा करायची आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला प्रत्येक शस्त्रावरती किंवा प्रत्येक वाहनावरती किंवा प्रत्येक आभूषणावरती जेव्हा आपण हळदी कुंकू अर्पण करत असतो तर तेव्हा आपण हा मंत्र पुढील प्रमाणे म्हणायचा आहे. तर हे सगळं आपण गंध आणि पुष्प अर्पण करत असताना ओम पृथ्वेय नमहा, ओम अनंतम नमहा, ओम कुमयी नमहा, ओम श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमहा, असा हा मंत्र प्रत्येक अवजारावरती, प्रत्येक शस्त्रावरती, प्रत्येक आभूषणावरती, प्रत्येक वाहनावरती, आपल्या लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक जे काही डिव्हाइसेस आहे त्याची पूजा करताना, त्याच्यावर गंध वाहताना आपल्याला ह्या मंत्रांचा काय करायचा आहे, तर जप करायचा आहे. तर ही कन्या संक्रांती म्हणून देखील सेलिब्रेट केली जाते बंगालमध्ये. त्याच पद्धतीने आता मी पुढील काही मंत्र म्हणत आहे, तर ते मंत्र 108 वेळा आपण हे विश्वकर्मा जे काही आहेत ह्या विश्वकर्माची 108 वेळा आपण काय करायची आहे, तर जप माळ ओढायची आहे. तर ते म्हणत असताना आपण ओम धराधराय नमहा, ओम स्तुतिस्माय नमहा, ओम विश्वरक्षकाय नमहा, ओम दुर्लभाय नमहा, ओम स्वर्गलोकाय नमहा, ओम पंचवक्र ओम विश्वललभाय नमहा,
ओम धार्मिने नमहा, ओम धीराय नमहा, ओम धराय नमहा, ओम परात्मने नमहा, ओम पुरुषाय नमहा, ओम धर्मात्मने नमहा, ओम श्वेतांगाय नमहा, ओम श्वेतवस्त्राय नमहा, ओम अनंताय नमहा, ओम अनंत अंताय नमहा, ओम अंताय नमहा, ओम अहान्मे नमहा, ओम अतलाय नमहा, ओम आघ्रात्मने नमहा, ओम अनंतकल्पाय नमहा, ओम अनंतशक्तीभूते नमहा, ओम अतिसूक्ष्माय नमहा, ओम त्रिनेत्राय नमहा, ओम कंबीघराय नमहा, ओम ज्ञानमुद्राय नमहा, ओम सूत्रात्मने नमहा, ओम सूत्रधराय नमहा, ओम महलोकाय नमहा, ओम जनलोकाय नमहा, ओम तशोलोकाय नमहा, ओम सत्यकोकाय नमहा, ओम सुतलाय नमहा, ओम सलातलाय नमहा, ओम महातलाय नमहा, ओम रसातलाय नमहा, ओम पातालय नमहा, ओम मनुपशिने नमहा, ओम त्वष्टे नमहा, ओम हंसवाहनाय नमहा, ओम त्रिगुणात्मात्मने नमहा, ओम सत्यात्मने नमहा, ओम गुणवल्लभाय नमहा, ओम भूकल्पाय नमहा, ओम भुलेंकाय नमहा, ओम भुवलेकाय नमहा, ओम चतुर्भुजाय नमहा, ओम विश्वरूपाय नमहा, ओम विश्वव्यापक नम, ओम विश्वकर्मणे नमहा, ओम विश्वात्मने नमहा, ओम विश्वस्माय नमहा, ओम विश्वधाराय नमहा, ओम विश्वधर्माय नमहा, ओम विरजे नमहा, ओम विश्वेश्वराय नमहा, ओम विष्णवे नमहा, ओम विश्वधराय नमहा, ओम विश्वकराय नमहा, ओम वास्तोष्पतये नमहा, ओम विश्वभराय नमहा, ओम वर्मिने नमहा, ओम वरदाय नमहा, ओम विश्वेशाधिपतये नमहा, ओम वितलाय नमहा, ओम विषभुंजाय नमहा, ओम विश्वव्यापीने नमहा, ओम देवाय नमहा, ओम देवज्ञाय नमहा, ओम पूर्णप्रभाय नमहा, ओम हृदयवासिने नमहा, ओम दृष्टदमनाथ नमहा, ओम देवधराय नमहा, ओम स्थिरकराय नमहा, ओम वासपात्रे नमहा, ओम पूर्णानंदाय नमहा, ओम सानंदाय नमहा, ओम सर्वेश्वराय नमहा, ओम परमेश्वराय नमहा, ओम तेजात्मने नमहा, ओम परमात्मने नमहा, ओम कृतिपत्यये नमहा, ओम बृहदस्मरणाय नमहा, ओम ब्रह्मांडाय नमहा, ओम भुवनपतये नमहा, ओम त्रिभुवननाथाय नमहा, ओम सततानाथाय नमहा, ओम सर्वोदये नमहा, ओम कर्षपाय नमः, ओम हर्षाय नमः, ओम सुखकत्रे नमः, ओम दुःखहर्ते नमः, ओम निर्विकल्पाय नमः, ओम निर्विधाय नमः, ओम निस्माय नमः, ओम निराधाराय नमः, ओम निककाराय नमः, ओम महदुर्बलाय नमः, ओम नमोहाय नमः, ओम शांतिमूर्तये नमः, ओम शांतिदात्रे नमः, ओम मोक्षदात्रे नमः, ओम स्थविराय नमः, ओम सूक्ष्माय नमः, ओम निर्मोहय नमः।